श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी एक एम एल कुलकर्णी आणि कनिष्ठ लिपी के बी निवडुंगे या दोघांना काल सायंकाळच्या सुमारास अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तीन हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्या कार्यालयातच रंगे हात पकडलं कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे दस्त नोंदणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती त्यावर तक्रारदारानं अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक विष्णू तामाणे पोलीस निरीक्षक श्याम पवरे हेड कॉन्स्टेबल सुनील पवार एकनाथ आव्हाड तन्वीर शेख महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले या पथकानं काल सायंकाळच्या सुमारास सापळा लावून या दुय्यम निबंधक कुलकर्णी आणि लिपिक निवडुंगे या दोन्ही आरोपींना त्यांच्या कार्यालयातच तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली दरम्यान मागील महिन्यातच एक तलाठी लाच घेताना सापडला होता मात्र आता श्रेणी क्रमांक एकचा चा अधिकारी असा लाच घेताना सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसएन बेडिया श्रीगोंदा